लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झालेली आहे. तुमची वंचित तुमची पार्टी नवीन पार्टी काढली आहे, गुड न्यूज आहे का काही? हे पहा, आज बाबासाहेब आंबेडकर वंचित आघाडी आणि ओबीसी बहुजन पक्षाचे आमचे नेते, त्याच्यामध्ये मी स्वतः, त्यामध्ये टी पी मुंडे सर होते, आमचे चंद्रकांत बावकरसाहेब आमचे जनरल सेक्रेटरी, आमचे मानेसाहेब, आमची सविस्तर चर्चा जी आहे माझ्या मते ही तिसरी बैठक आमची या ठिकाणी झालेली आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये आम्ही कुठल्या जागा ज्या आहे त्या ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीनं कुठल्या ताकदीनं आम्ही लढू शकतो त्याची आम्ही यादी जी आहे ती आम्ही यादी आम्ही बाळासाहेबांच्याकडे आम्ही सादर केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडूनसुद्धा ते कुठल्या जागा ताकदीनं लढू शकतात काय, पण एकंदरीत एक आहे की काय काही जागांच्या वरती जे आहे ते एकमेकांना सहकार्य करून जे आहे ती ही निवडणूक लढण्याविषयी जी आहे ते आमचाच एकमत झालेलं आहे. आता फक्त जागांचा विषय जो आहे तो आता त्यांच्याकडून काही प्रस्ताव आमच्याकडे आलेले आहेत, आम्ही आमचे प्रस्ताव दिलेले आहेत, त्याच्यावरती सविस्तर आमच्या आता कार्यकारिणीमध्ये चर्चा होईल आणि एक दोन दिवसामध्ये हा विषय जो आहे हा विषय फायनल होऊन जाईल. पण एकंदरीत आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांनाच मतदान दिलं गेलं पाहिजे ह्या एका तत्वावरती जे आहे आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा मानस संपूर्ण ओबीसी समाज आणि भटक्या मुक्तांचा दलित समाज तीच भावना आहे की हे दोन्ही पक्ष जे आहेत त्यांनी एकत्रितपणे लढला तर माझ्या मते एक आरक्षणाची लढाई तर लढता येईलच या मतपेटीच्या माध्यमातून, पण संविधान वाचवण्याचा जो विषय जो आहे आणि संविधान आता धोक्यात आलेलं आहे म्हणून हे सगळे आरक्षणवादी पक्ष जे आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन जर लढा दिला तर नक्कीच माझ्या मते या महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय क्रांती जी आहे ती झाल्याशिवाय राहणार नाही. युतीची घोषणा होईल तुमच्यासोबत, वंचितची युतीची घोषणा काय होणार आहे? कारण 4 वाजता पत्रकार परिषद सुद्धा ठेवली प्रकाश आंबेडकर यांनी. हो, सकारात्मक चर्चा झाली. हो, आमची सकारात्मक चर्चा झालेली आहे. काही जागावरती त्यांनी एकमत पण आमचं काही झालेलं आहे, काही जागावरती अजून एकमत व्हायचं पण आहे, पण चर्चा आमची सुरू आहे आणि एक दोन दिवसामध्ये आमचा नक्कीच हे होणार. आमची कार्यकारिणीची बैठक सुद्धा आम्ही घेणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा सविस्तर चर्चा जो आहे ते आम्ही करून हा विषय जो आहे माझ्या मते आंबेडकर साहेबांचा वंचित आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी जो आहे ह्या दोन पक्ष जे आहेत एक तिसरा फ्रंट जो आहे तो जो फ्रंट झाला त्या महाराष्ट्रामध्ये फार मोठी चुरस जी आहे ती झाल्याशिवाय पाहायला आपल्या मिळेल. वंचित आघाडी म्हणजे इंडिया आघाडीमध्ये जाणार आहे, तसेच त्यांच्या चर्चासुद्धा सुरू आहे. मोठे जे पक्ष आहेत ते त्यांना सांगत आहेत की आम्ही तुम्हाला घेतो आहे, परंतु चर्चा पुढे जात नाही आणि आशाईच्या तर तुम्ही तिसरा फ्रंटची गोष्ट करताय. हे बघा, इंडिया आघाडी आणि वंचित आघाडीचा विषय हा सगळ्या माध्यमांच्या मध्ये आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे. आजपर्यंत त्यांचा काय फायनल झालेला असं कोणी तुम्ही सुद्धा सांगू शकत नाही आणि आम्ही सुद्धा सांगू शकत नाही, पण आमची चर्चा जी आहे ती आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे एवढं मात्र निश्चित. म्हणजे तिसरा फ्रंट या निवडणुकीत पाहायला मिळेल. हा, आता आमचा पक्ष ओबीसी 60% वोट बँक आमची ओबीसींची आणि भटक्या मुक्तांची आहे, 20% दलितांची आहे, म्हणजे 60 आणि 80% वोट बँक जी एकत्र झाली ते महाराष्ट्रामध्ये फार मोठा राजकीय भूकंप या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. इंडिया आघाडीमध्ये जाल का जर बोलावणार आलं तर? इंडिया आघाडीचा आमचा संबंध येतच नाही आहे, कारण इंडिया आघाडीमध्ये जे आमदार खासदार जे आहेत त्यांनी यापूर्वी ओबीसीच्या आरक्षणाविरुद्ध उघडपणे भूमिका घेतलेली आहे. काही आमदारांनी तर ओबीसीच्या आरक्षणावरती डाका घालावा यासाठी, त्या आरक्षणाचे सत्यानाश व्हावा यासाठी मंत्र्याला टाळे ठोकण्याचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे हे जे काही आमदार आणि खासदार जे आहे ज्यांनी ओबीसीच्या विरोध भूमिका घेतलेली आहे त्यांना आता ह्या रणांगणामध्ये ओबीसी आणि भटकेमुक्त दलित त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काल एक महत्त्वाचं विधान केलं प्रकाश आंबेडकर यांनी की जर MBAला कमी जागा मिळाल्या तर नितीन गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतात अशा पद्धतीचे वक्तव्य, किती गंभीरीने घ्यायला पाहिजे या वक्तव्याकडे? हे पहा, कसं आहे की आता हे लोकसभेमध्ये कुणाच्या किती जागा येतील, मेजॉरिटी कुणाची येणार, प्रत्येक आता भाजप म्हणतात की आमचे 400 येणार, इंडिया आघाडी म्हणतात की आमचे 250 येणार, काय समजलं का? आता हे आता घोडा मैदान आता जवळच आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे, त्यामुळं आता आपण जस्ट वेट अँड वॉच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.